माजी राज्यमंत्री आणि प्रहारचे नेते बच्चू कडू हे महाराष्ट्रातून विधानसभेसाठी तब्बल पंधरा जागांसाठी आग्रही आहेत अमरावतीनंतर कडू यांनी आपला मोर्चा आता सोलापूरकडे वळवलाय सोलापूर, सोलापूर मधील एक नाही दोन नाही तर तब्बल तीन जागांवर कडू यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा आहे मागल्या वेळी फक्त आग्रही असणारे बच्चू कडू आता परस्पर घोषणा देत असल्याने शिंदे फडणवीसांचं टेन्शन वाढणार का असा प्रश्न पडलाय बच्चू कडू भाजप सेना युतीने पाठिंबा न दिल्यास स्वबळावर लढू असं रोखोकपणे कडू यांनी सांगितलं मात्र आता सोलापूर मध्ये हाच फॉर्म्युला वापरणार असल्याचं कडूंनी सांगितलंय कडूनही सोलापूर मधील करमाळा दक्षिण सोलापूर आणि सोलापूर शहर या मतदार संघांवर दावा सांगितलाय करमाळा विधानसभा मतदारसंघ हा माढा लोकसभा मतदारसंघामध्ये मोडतो काँग्रेसचा बाले किल्ला असलेल्या सोलापूर मध्ये महाविकास आघाडीत माढावरून मोठा तिढा निर्माण झाला होता हाच तिढा आता सोलापूर मधील या जागांवरून युती युती आणि कडू यांच्यात निर्माण होणार तसंच सोलापूर उडीने होणाऱ्या सोबत महाविकास आघाडीचंही टेन्शन वाढलंय त्यातच जर स्वबळावर निवडणूक लढवली तर कडूंना भाजप सेना युती महाविकास आघाडी आणि करमळ्यात आता अपक्ष म्हणून निवडून आलेले संजय शिंदे यांचं भलं मोठं आव्हान असेल येत्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडी आणि भाजपने जागा वाटपाबद्दलची कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाहीये अशातच कडून जागांबद्दल केलेली ही घोषणा आणि आता भाजप सेना युती आपल्या या मित्र पक्षाला एवढ्या जागा देणार का तसंच जागा न दिल्यास भाजपला आपल्या घटक पक्षाला येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये मुकावं लागणार का हे त्या निवडणुकांमध्ये पाहावं लागेल तुर्तास या बातमी तितकंच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा सरकारन मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका